मित्रांनो नमस्कार, मी आनंद ज्ञानबोटे आपल्या ट्रेडिंग टीचरमध्ये स्वागत करतो आहे. या व्हिडिओमध्ये निफ्टी 50 जे काय आहे त्याच्यावरती जरासं चार्टबद्दल मला बोलायचं होतं. आणि आपल्या बऱ्याच क्लायंटनी हे कॅनशी कॅन्डल आणि बार चार्ट वगैरे विचारलं होतं, तर ती आपण कसं अप्लाय करायचं ते पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो आहे. तर सध्याच्या वेळेला निफ्टी 9588 जवळ आहे. आणि निफ्टीचं जर ट्रेंड तुम्ही जर पाहिलात मित्रांनो, इथून जसं जवळपास निफ्टी चांगलंच अपमूवमध्ये, आपण जो काही ट्रेंडिंगमध्ये प्राणी सांगतो, ज्या प्राण्याचं नाव घेतो आपण, त्या प्राण्याच्या प्रमाणे निफ्टी आपला सध्या 9588 दरम्यान आहे. आणि इथे एक निफ्टीने एक रेझिस्टन्स फेस केलेला आहे. तो रेझिस्टन्स आहे 9708 किंवा 710 दरम्यान. तर तो रेझिस्टन्स निफ्टीने अजून काही तोडलेला नाही आहे, त्याच्यामुळे तिथून या पॉईंटपासून, म्हणजे हा जो काही दिवस होता ज्या दिवशी निफ्टी एक हाय मारला होता जवळपास 6 तारखेला, त्यानंतरचा हाय अजूनपर्यंत पाहायला मार्केटमध्ये मिळालेला नाही आहे. तर निफ्टीला शॉर्ट आपण करायला जात नाही आहे. आणि त्याला ॲक्च्युली त्याचा ट्रेंड अप असल्यामुळे आपल्याला त्याला बाईंगच्या दृष्टीनेच त्याला पाहावं लागेल. परंतु रेझिस्टन्सपासून जवळपास सपोर्टपर्यंत जर तुम्ही सपोर्ट जर कॅल्क्युलेट केलात, तर हा त्याचा एक सपोर्ट आहे S1 आणि हा आहे S2. ठीक आहे, आपल्या कॅल्क्युलेशननुसार पहिला जो सपोर्ट आहे तो पहिला सपोर्ट 9534 दरम्यान आहे. आणि दुसरा जो सपोर्ट आहे तो इथं सपोर्ट आहे जवळपास 9355. म्हणजे सध्याचा जर ट्रेंड इथून लक्षात घेता निफ्टीचा, तर निफ्टी पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार मंगळवारपासून किंवा सोमवारी किंवा मंगळवारीसुद्धा 9544 ही सपोर्ट लेवल टेस्ट करेल. ठीक आहे, आणि जर निफ्टी इथून जर त्याला जर अप जायचं असेल, ठीक आहे, अप ट्रेंड जर घ्यायचा असेल त्याला, तर इथून त्याला एक टर्न मारावं लागेल. पण ह्या प्राईस लेवलला तो टच करेल मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की मार्केटचे काही रूल्स असतात सपोर्ट आणि रेझिस्टन्सचे, तर ते आपण जनरली ट्रेनिंगमध्ये शिकवतो. तर मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं थोडं एवढंच आहे की निफ्टीची सध्याची जी काही ट्रेंड आहे तो अप ट्रेंड आहे. आणि बरेचसे लोक याच्यावरती पॉझिटिव्ह पण आहेत, कारण की आपल्याला ट्रेंडला धरून राहायचं मित्रांनो. ट्रेंड जो आहे तो आपला मित्र आहे. तर ट्रेंड सांगतो आहे अप ट्रेंड, पण सध्या निफ्टी एक जवळपास मागच्या 8 ते 9 दिवसापासून कन्सोलिडेट व्हायला लागलेला आहे. आणि कन्सोल आता एक सध्याला जो आलेला आहे तो एक डोजी फॉर्मेशन झालेला आहे. तर डोजी जे काय आहे ते जनरली ट्रेंड रिव्हर्स करतो. आता आपण इकडून जर तुम्ही विचार केलात इथून, तर इथून निफ्टीचा ट्रेंड अप आहे. ठीक आहे, आणि हा चार्ट डेली चार्ट आहे मित्रांनो. डेली चार्टवरती हा ट्रेंड अप आहे. आणि सध्या इकडून तुम्ही पाहिलात तर तो डाऊन आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणजे डिसिजन आपल्याला घेता येत नाही आहे, लक्षात आलं का मला सांगायचं काय आहे. आणि ही सध्याची आजची, म्हणजे कालची जी काही 16 तारखेची जी काही कॅन्डल आहे, ती कॅन्डल डोजी दिसते मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, ह्याला थोडंसं झूम करतो मी, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. म्हणजे थोडीशी उटकपटक झाली, खालून वर गेलं, वरून परत खाली आलं, आणि इनडिसिजन टाईपमध्ये मार्केट क्लोज झालेलं आहे. ठीक आहे, तर इथून पुढे अप मूव जाईल की डाऊन मूव जाईल ती आपल्याला माहीत नाही आहे. पण ॲज पर माय कॅल्क्युलेशन निफ्टीला ही लेवल पुढच्या 1-3 दिवसांमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये 9538 लेवल टेस्ट करायची आहे. ही लेवल टेस्ट केल्यानंतरच मार्केट वर जाणार की खाली जाणार ते आपण डिसाईड करू शकतो. लक्षात येतं मित्रांनो. तर निफ्टी म्हणजे मी तुम्हाला सेल करायला पण सांगत नाही आहे किंवा बाय करायला पण सांगत नाही आहे, त्याचे डिसिजन तुम्हालाच घ्यायचे आहेत. तर मार्केट इथून जर खाली यायला लागलेलं आहे उद्या सोमवारी मंगळवारपासून, जरासं US मार्केट पण आपल्याला चेक करावं लागतं. तर इथून निफ्टीमध्ये 9538 लेवल मार्केटला एकदा टेस्ट करायची आहे. त्याच्यापेक्षा थोडंसं खाली पण मार्केट येऊ शकते या लेवलला. इथं जे काही त्याची क्लोजिंग प्राईस होती त्या रेझिस्टन्सची 9526-27 पण येऊ शकेल. आणि तिथून एक मोमेंटम ठरेल मार्केटचा की तिथून मार्केट वर जाणार आहे का खाली जाणार आहे, ते त्याच्यानंतरनं ठरेल मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, तर सध्या मी तुम्हाला एक इथून आपण उद्याचं प्रेडिक्शन कसं घेऊ शकतो ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. मी आता इथे एक इंडिकेटर लावतो, आपला फेवरेट इंडिकेटर आहे स्टोकॅस्टिक इंडिकेटर, त्याचं नाव आहे स्टोकॅस्टिक मोमेंटम इंडेक्स. तर हा झिरोदाचा आपला सॉफ्टवेअर आहे, काईट नावाचा. त्याच्यामध्ये स्टोकॅस्टिक मोमेंटम इंडेक्स तुम्हाला उडकायचा आहे. बघा, इथं दिसतं तुम्हाला
हा स्टॉकॅस्टिक्स आहे, चुकून माझ्याकडून तिथे क्लिक झालं, जे एक मिनिट मी याला काढतो इथून आणि स्टोकॅस्टिक मोमेंटम इंडेक्स लावतो इथे. ठीक आहे, तर हा स्टोकॅस्टिक मोमेंटम इंडेक्स इथं लावलेला आहे आणि इथून सध्या तो पॉझिटिव्हमध्येच आहे. थोडंसं ह्याला उभं करतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल क्लिअरली. तुम्ही इंडिकेटरकडे जर पाहिलात तर आपले जे काही इंडिकेटर्स आहेत ते सिग्नल्स देतात आणि या इंडिकेटरकडे पाहून जर तुम्ही जर याला म्हटलात, ठीक आहे, तर स्टॉकॅस्टिकने या दिवशी सेल सिग्नल दिलेला आहे मित्रांनो क्लिअरली निफ्टीचा. ठीक आहे, ही जी तारीख आहे 9/6/2017 या दिवशी सेल सिग्नल दिलेला आहे आणि इथून जवळपास जर तुम्ही तिथे दुसऱ्या दिवशी जर सेलिंग केली असती 9/6/49 तर सध्याला 9/5/88 दरम्यान आलेल्या मार्केटने 9/5/58 एक लो पण मार्केटने मारलेला आहे आणि सध्याचा जो ट्रेंड आहे निफ्टीचा तो इथून म्हणजे स्टॉकॅस्टिकप्रमाणे तो डाऊन ट्रेंड सांगतो आहे. ठीक आहे, आणि स्टॉकॅस्टिक जो आहे तो भविष्य सांगणारा इंडिकेटर आहे. तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल तर तुम्ही ते पाहून घ्या. म्हणजे इथं सेल सिग्नल दिलेलं आहे आणि मी जसं मगाशी सांगितलं की निफ्टी ही लेवल टेस्ट करेल तर तोपर्यंत स्टॉकॅस्टिकडून थोडासा अजून खाली येईल आणि इथून मग तो जर बाय सिग्नल दिला तर आपण परत निफ्टीमध्ये एक बाईंग पोझिशन क्रिएट करू शकतो आणि ही लेवल जे काय आहे 9/5/700 9/7/10 ती लेवल तोडल्यानंतर ना तिथून परत 50-80 points निफ्टी परत वर जाऊ शकतो. ठीक आहे, हे एक मला सांगायचं होतं. आणि हिकेन अशी कॅन्डल कशी आपल्याला याच्यामध्ये करता येते ते एक थोडंसं कोणीतरी प्रश्न विचारला होता मला, ते तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर इथं लेआउट म्हणून जे लिहिलेलं आहे किंवा इथं डिस्प्लेमध्ये तर इथं कॅन्डल चार्ट बार चार्ट इथं दिलेलं आहे, तिथं तुम्हाला हिकेन अशी कॅन्डल सापडेल मित्रांनो लक्षात घ्या. ठीक आहे, तर ही हिकेन अशी कॅन्डल जी काय आहे तर इकेन अशी कॅन्डलचा एक माझा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या. जनरली कॅन्डलचं रिप्रेझेंटेशन थोडंसं वेगळं आहे, याच्यामध्ये प्राइसेस थोडंसं लॅगिंग असतात पण ॲक्च्युअल मोमेंटम आपला अप आहे की डाऊन आहे ते हे कॅन्डल सांगतात मित्रांनो लक्षात घ्या. ठीक आहे, या कॅन्डलनुसार निफ्टी जवळपास खालीच खालीच आलेला आहे आणि हिकेन अशी कॅन्डलनुसार सेम 30 levels म्हणजे 9/540 or 37 लेवल जसं मी मगाशी सांगितलं ती लेवल टेस्ट करणारच आहे मार्केट. मे बी मार्केट इथून टेस्ट करेल अशी एक एक्सपेक्टेशन आहे, तर तुम्ही बघा काय होतं ते आणि त्याप्रमाणे डिसिजन घ्या मित्रांनो. आणि सध्या माझं कॉलेज सुरू झालेलं आहे त्यामुळे मला मार्केटमध्ये थोडंसं इक्विटी मार्केटमध्ये लक्ष देता येत नाही आहे आणि मी तुमच्यासाठी एक दिवस अगोदरच कॉल काढून टाकतोयच, तर ते कॉल तुम्ही कसे फॉलो करता ते तुम्ही डिसिजन घ्या मित्रांनो. निफ्टीची डायरेक्शन जे काय आहे त्या पद्धतीनं तुम्ही ॲक्च्युअलीमध्ये घ्यायला पाहिजे डिसिजन. ठीक आहे, आणि कुठला तरी एक इंडिकेटर तुम्ही वापरायला पाहिजे हे मला सांगायचं आहे. आणि ज्यांना कोणाला ट्रेनिंग पाहिजे असेल तर त्यांनी मला तुम्ही डायरेक्टली मोबाईल नंबरवरती म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता. या व्हिडिओमध्ये माझा मोबाईल नंबर नाही आहे पण याच्या अगोदरच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये तुम्ही पहा शेवटी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्ही मला डायरेक्ट कॉलसुद्धा करू शकता मित्रांनो. धन्यवाद, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्याला सोमवारी कुठले कॉल खेळायचे आहेत ते मी काढेनच नंतर ना, ते तुम्हाला लवकरच अपडेट मिळून जाईल. धन्यवाद.